संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक गावांचा अकोल्याचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव पिचड यांनी दौरा केला. या प्रसंगी त्यांच्या सोबत संगमनेर तालुका पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जनार्दन आहेर, जिल्हा परिषद सदस्य ललिता आहेर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध खात्यांचे अधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते. साळेपठार गणाच्या पंचायत समिती सदस्य नंदा घुले, युवा नेते चंद्रकांत घुले हेही दौऱ्यात सहभागी झाले होते. या दौऱ्यामध्ये पठार भागातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील जवळे बाळेश्वर, महालवाडी, पोखरी बाळेश्वर, सारळे पठार, सावरगाव घुले आदी गावांमध्ये विविध कामांचे उद्घाटने यावेळी पिचड यांच्या हस्ते करण्यात आली. बाळेश्वर देवस्थानाच्या रस्त्यावरील कमानीचे भूमिपूजन युवा नेते वैभव पिचड, सभापती सुरेखाताई मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पोखरी बाळेश्वर येथील बाळेश्वर मंदिराच्या सभामंडपाचं भूमिपूजनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. जिल्हा परिषद शाळेत सभा घेऊन गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी युवा नेते वैभव पिचड यांनी दिली. जास्तीत जास्त पाणलोट क्षेत्राच्या अंतर्गत असलेले बंधारे असतील, त्यानंतर पाणलोट क्षेत्राचा कार्यक्रम असेल, हा जास्तीत जास्त गाव पातळीवरती खेडोपाड्यांमध्ये राबवावं, जेणेकरून जे पडणारं पाणी आहे याच कुठेतरी साठवण झाली पाहिजे आणि साठवलेलं पाणी हे लोकांना उपयोगी आलं पाहिजे. कारण की पावसाची पर्जन्यमानाची परिस्थिती पाहिल्यावर कमी कमी होत जाते, त्या अनुषंगाने जो पडलेला पावसाचा थेंबन थेंब हा आपण कसा आपल्या शेतांमध्ये आपल्याला उपयोगात आणला पाहिजे या दृष्टिकोनातून हे जे काही धोरण आहे हे घ्यायचंय. त्या दृष्टिकोनातून आपण जे काही बंधारे असतील, आवड साहेब या ठिकाणी आले, सकाळपासून आम्ही बरोबर फिरतोय. अजूनही आपले जे काही जुने जे बंधारे होते ज्याचं गॉर्ज भरण्याचा काही कार्यक्रम असेल, त्यानंतर मध्यंतरी ते दोन तीन बंधारे त्याच्यामधले याच्यामध्ये इजेस मध्ये होते, इजेस मधून वगळायचं ठराव आपण दिलेला आहे, तर ते वगळून आपण काम सुरू करायचं आहे. त्या संबंधातले जे काही प्रश्न आहेत हे मार्गी लागण्यासाठी आणि विशेषतः तर या पठार विभागामध्ये का सातत्याने पाहतो की आपल्या ज्या अडचणी आहेत या पिण्याच्या पाण्यापासून सर्वात महत्वाची सुरुवातच आपली पिण्याच्या पाण्यापासून अडचण सुरुवात होते. शेतीचं पाणी तर खूप लांब बाकीच्या गोष्टी राहिल्या, तर त्याच्याकरता प्रत्येक पावसाचा पडणारा थेंबन थेंब हा आपल्याला साठवायचा आहे. तसेच बाळेश्वर देवस्थानचा रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी युवा नेते वैभव पिचड यांनी दिलं. हा जिल्हा परिषदेकडे नाही आहे आपला हा जो काही देवस्थानच्या अंतर्गत रस्ता आहे, तो त्याला कुठल्याही पद्धतीचा निधी अजून उपलब्ध होत नाही. परंतु मला वेगळ्या कुठल्या तरी मार्गाने बसायला लागेल, तर तुम्ही बघू द्या. मी पण रस्त्याची अडचण जी आहे देवस्थानची, कारण की हा रस्ता होण्याकरता साहेबांनीच आणि म्हणजे सगळ्या याची राहिले वरती राहिलेला पीस काँक्रीटीकरण झालं होता, सगळं झालं होतं. परंतु आता बऱ्याच वर्षांनी खराब झालाय, परंतु यावेळी गावागावांच्या सभेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सीमोव्हिज एन न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.